5 मिनिटात 25 बातम्यांचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक। एलपीजीच्या किमती 100 रुपयांची वाढ झाली आहे। दरवाढीनं सलग दुसऱ्या महिन्यात छोट्या व्यावसायिकांना दणका दिलाय। राष्ट्रीय स्तरावर जी परिस्थिती आहे ती पाहता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। देशात एक नवा मजबूत पर्याय उभा करणं अत्यंत आवश्यक असल्याचं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर केलंय। दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकानंतर आता नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये परतलेले 2 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले। विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचं 439 कोटी रुपयांचं उत्पन्न बुडालंय। कर्नाटकसह इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना प्रतिबंधकचे 2 लस घेतलेले प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर अहवाल प्रमाणपत्र असणं बंधनकारक करण्यात आलंय। संपूर्ण लसीकरण झालेल्यांसाठी आर्थिक सांस्कृतिक सामाजिक क्रीडा मनोरंजक विषयक क्षेत्रांवरील निर्बंध खुले राहतील असे आदेश जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिले। वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात गेल्या 4 दिवसांपासून वैद्यकीय अधिकारीच नसल्याची परिस्थिती आहे, त्यामुळे आरोग्य सेविका रुग्णालय सांभाळत असल्याचं समोर आलंय। गेल्या 7 दिवसांपासून वैभववाडी तालुक्यात एकही नव्या कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाहीये, त्यामुळे वैभववाडी पहिला कोरोनामुक्त होणारा तालुका ठरलाय। कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन सुविधा केंद्राच्या इमारतीचं कुलूप तोडून साहित्याची नासधूस करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला। या खोलीतील गादे आणि बेडचं नुकसान करण्यात आलंय। मुलानं मोबाईलवर मेसेज पाठवून मारण्याची धमकी दिल्याच्या गैरसमजातून हुंबरट पिंपळवाडी येथील संतोष सहदेव बोभाटे यांना मारहाण करण्यात आली आहे। त्यांच्या पत्नी आणि मुलालाही शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली। पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केलाय। चराठा गावातील चिवार टेकडे येथील शकूर नदाफ या शेतकऱ्याच्या बकरीवर बिबट्यानं हल्ला केला। हा प्रकार रात्री घडला असून यात बकरी गंभीर जखमी झाली आहे। हल्ला बिबट्याकडून झाल्याचं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। पुढील 3 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 7 डिसेंबरला किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रायगड किल्ला 7 डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलाय। शेतकरी आंदोलनादरम्यान किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला याची कोणतीच आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्टीकरण केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलंय। उत्तर प्रदेश सरकारनं आता राज्य सरकारचे कर्मचारी आणि वकिलांसाठी केवळ 1 रुपयात घर देण्याच्या योजनेवर काम करत असल्याची मोठी घोषणा केली आहे। ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सामान्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं तूर्तास रोखलाय। आता यावर याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे। केंद्र सरकारनं इंधनावरील कर कपात केल्यानंतर अनेक राज्यांनी इंधनावरील व्हॅटमध्ये कपात केली आहे। आता दिल्लीतील मुख्यमंत्री केजरीवाल सरकारनंही पेट्रोलवरील व्हॅट कमी केला, यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। गेल्या 5 वर्षात 6 लाखांहून अधिक नागरिकांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय। हे नागरिक विदेशात स्थायिक झालेत अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे। कोरोना काळात 11,716 उद्योजकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आली आहे। 2019च्या तुलनेत ही आकडेवारी 29% वाढली आहे। केंद्र सरकारनं सरकारी मालकीच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या विक्रीला मंजुरी दिली आहे। ही कंपनी आता नंदल फायनान्स अँड लिजिंग या कंपनीला 210 कोटींना विकण्यात येणार आहे। IIT वाराणसीची विद्यार्थिनी संगीता मिश्रानं गीक गोडेस 2021 मध्ये कमाल केली आहे। 73,000 महिला प्रोग्रॅमर्सना मात देत ती भारताची अव्वल महिला कोडर बनली आहे। नोव्हेंबर महिन्यात GST तब्बल 1,31,526 कोटींचा महसूल मिळालाय। चालू आर्थिक वर्षातला आतापर्यंतचा 1 महिन्यातील 2रा सर्वाधिक कर महसूल ठरलाय। ड्रोन नंतर आता हँड ग्लायडिंगच्या माध्यमातून पाकिस्तान भारत विरोधी कुरापती करण्याच्या विचारात आहे। पाकिस्ताननं नवीन दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय। अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी जगातील पहिला जिवंत रोबोट आफ्रिकेतील बेडकाच्या स्टेम सेल पासून 2020 मध्ये तयार केला होता। विशेष म्हणजे हा रोबोट प्रजनन करू शकतो असा दावा शास्त्रज्ञांनी केलाय।
पॅसिफिक महासागरामध्ये असलेल्या सामाऊ नावाच्या एका छोट्याशा देशात एखादा नवरा आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरल्यास त्याला तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. 5 मिनिटात 25 बातम्यांचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.